आजच्या गावाचे लोक काय करते ते बघा. हा जो फॉरेस्ट इलाका आहे पूर्ण, नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो की तुम्ही सर्वजण बरे असाल. आज आपण अशा ठिकाणी आला जे की एक प्राचीन मंदिर आहे, तर पांडुरदेवी म्हणून हे नाव इथं प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खूप दूरदूरून लोक येतात इथे दर्शनासाठी. एक प्राचीन मंदिर आहे, तर आज आपल्यासोबत नाही का निलेश सर पण आहे, तर प्राचीन मंदिराविषयी नाही का थोडं आज जे काय आहे तर 50% एक्सप्लोर करणार आहे निलेश सर. हां, तर मी अगोदर माझ्या विलेज बॉय निलेश सायकल रायडिंग या यूट्यूब चॅनल मध्ये टाकलेला आहे एक व्हिडिओ. म्हणजे पूर्ण हा जंगल एरिया आहे, तर तो एक्सप्लोर करणार. एकदम ग्रीन आहे आणि इथलं वातावरण जे आहे एकदम थंडगार आहे, सुटसुटीत आहे आणि खूप जुनं मंदिर आहे, तर तेच बघणार आहोत आपण आज. तर चला, बाकीचं तुम्हाला एक्सप्लोर करूच करण्याबरोबर विकास सर बी आहे. हे बघा, तर हे वणीकड रोड जाते. समजा तुम्ही करंजीहून आले, समजा करंजीहून किंवा यवतमाळकडून जरी आले तरी पण नाही का या साईडला, राईट साईडला, हे राईट साईडला या बोर्ड दिसत आहे ना, या बोर्डपासून स्टेट जावं लागतं असं राईट. तर चला मित्रांनो, आपण भेटू आता. हॅलो मित्रांनो, तर आपण पांडुरदेवी मंदिराजवळच आता जस्ट आम्ही पोचलो. तुम्ही बघू शकता असं निसर्गरम्य वातावरण आहे चारही बाजूला. आणि या बाजूला मित्रांनो दिसतं हे मंदिर आहे, ठीक आहे. हे थोडं बांधलेलं आहे आणि प्राचीन मंदिर त्या साईडला आहे. मी तुम्हाला एक्सप्लोर करणारच आहे आणि सोबत निलेश पण आहे. आणि मित्रांनो, निलेशच्या पण चॅनलला आधीच याच मंदिराचं नाही का ब्लॉग ऑलरेडी आहे त्याच्या चॅनलला. तुम्ही माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जा, तुम्ही जाऊन व्हिजिट करा, ठीक आहे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. सर असं आहे निलेश, हां. तर बघा इकडे पण म्हणजे चारही बाजूला असं निसर्गरम्य वातावरण आहे, बऱ्यापैकी माइंड फ्रेश होईल. तिकडे पण कॅम्पिंग वगैरे करू शकते ना पाहिजे ती, हां. आणि खास म्हणजे विशेष करून इकडे बंदर खूप आहे, मंकीज. हे बघा हे कार्टून, इकडे गँग असा यांची वानरसेना असा इथंचा. तर या प्रकारचा आता असा ब्लॉग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ठीक आहे. हे प्राचीनकालीन मंदिर आहे पांढरदेवीचं. या इकडे जर बघितलं तर एकदम ब्युटिफुल असा हा वॉटरफॉल आहे, वॉटरफॉल आहे छोटे छोटे मिनी वॉटरफॉल धबधबे बघा. एक प्रकारचा बंदर आहे म्हणू शकतो. पावसाळ्याच्या म्हणजे खूप चांगलं दिसतो बरं, निसर्गरम्य वाटतं. आता पण आहे पण एक थंड टेन्शन वळत करू. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पांडवदेवी प्राचीन महादेव मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. भारत सरकारने या मंदिराला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे मंदिर हेमाडपंथी दगडापासून बनवले गेले आहे. मंदिराच्या आतमध्ये आणि आवारामध्ये बरेच तुम्हाला कोरीव मूर्त्या बघायला भेटेल. अर्धवट आणि कोरीव मूर्त्या तुम्हाला बघायला भेटेल. तर हे बघा मित्रांनो, इथं नाही का शिवपिंड आहे आणि खूप मोठी पिंड आहे. या प्रकारची पिंड तुम्ही बघू शकता.
तर ह्या इकडे जे एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी खूप गोड आहे आणि एकदम काचासारखं शुद्ध आहे, काचासारखं पवित्र पवित्र. म्हणजे हे खूप जुनी विहीर आहे, म्हणजे प्राचीन काळातली विहीर आहे. तर ते बघणार आहोत आपण. तर हा जो फॉरेस्ट इलाका आहे पूर्ण आणि फॉरेस्ट एरियामध्येच पूर्ण हे जे काही आहे गार्डन वगैरे इथून शॉर्टकट चालू. तर आपण इथून जाणार आहोत. इथं काही पिकनिक वगैरे करायची असते तर आपण करू शकतो. आणि खास करून दिवाळीमध्ये इथे यात्रा भरत असते. दिवाळीमध्ये पण यात्रा भरते. आणि दुसरी गोष्ट, इथे आपण फॅमिलीला घेऊन दर्शनासाठी किंवा कॅम्पिंग बहुत सारे ऑप्शन आहेत. इथे पाण्याची सोय ऑलरेडी केलेली आहे, तिथं पण नवे चालू राहते. म्हणजे हे कचरा झाडामुळं, झाडांचा पाला, त्यामुळे पाणी असं झालंय. खूप जुनी मंदिर आहे आणि गोट्याने बांधलेली मंदिर. आणि इकडे जर हा एरिया बघा, पूर्ण जंगलाचा एरिया. इकडे जर तुम्ही बघितलं तर हा पूर्ण जंगलाचा एरिया आहे. इकडे याच्या पलीकडे तुम्ही नाही जाऊ शकत, कारण का इकडे फॉरेस्ट इलेका वाघ डुक्कर फुकर जे काही रानटी आहे त्या भेटतात. जास्त इकडे जनावरांची भीती आहे. तुम्ही जास्तीत जास्त इथे 5-6 वाजेपर्यंत लोक भाविक भक्त राहतात. त्याच्यानंतर सगळे इथे कोण. आणि हे झाडं बघ किती, हे बी प्राचीन आहे, किती मोठे मोठे झाड आहे. हे 200-300 वर्षाचे झाड आहे. हा हा, खूप प्राचीन काळापासून आहे तिथे. तिकडे आहे राधाकृष्ण. हॅलो मित्रांनो, जवळपास तुम्ही पूर्ण मंदिर आतापर्यंत बघितलं असेल आशा करतो. तर मित्रांनो, असं हे मंदिराचा आवार आहे, परिसर आहे, निसर्गरम्य असं परिसर आहे. आमच्या पाठीमांग भोवताल चारी बाजूला आहे पूर्ण, नाही तुम्हाला झाडं दिसेल. हे पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, जंगल घना, म्हणजे असं घनदाट जंगल आहे. इकडे स्वयंपाक वगैरे केला जातात, इकडे पण भरपूर लोक आराम करतात. झाडाच्या खाली मस्त बसून आनंद घेणं, झाडाच्या खाली बसण्याचा एक वेगळाच आनंद असतो. ते हे बघा किती मोठी उंच उंच झाडं आमच्या पाठीमध्ये, जबरदस्त व्ह्यू आहे. जो एरिया आहे हा रेस्ट एरिया आणि एक इथं सगळ्यात जास्त झाडं खूप आहे आणि तुम्ही इथं एन्जॉय पण करू शकता. आणि कितीतरी पब्लिक आली इथं यात्रा भरल्यासाठी इथेच येत असते. इथे हा असा एक प्लेस आहे जिथे तुम्ही आपला हे फॅमिली सहित मैत्रीण किंवा गर्लफ्रेंड असोसिएट मित्र मैत्रीण गर्लफ्रेंड फॅमिली सगळ्या लोकांसाठी तुम्ही येऊ शकता. हे विनामूल्य गार्डन आहे, कुठलीही फी नाही इथेच. आणि इथं सगळ्यात जास्त एन्जॉय करण्यासारखे भरपूर आहे इथं, कारण का इकडे झाडं झुडप. म्हणजे तुम्ही फक्त वाईट कामं नको करू, चांगले कामं करा नाही तर बस. इकडे ट्रस्टवाले बसूनच असतात आणि फॉरेस्टवाले तयारच असतात, फक्त छोटे मारायला. तर या गोष्टीचं लक्ष ठेवा. बाकी तुम्ही काय करायचं आहे, जेवण करायचं आहे, काय करायचं, एन्जॉय करू शकता. आईच्या गावाचे लोक काय करतात रे बाबा. तर हे असे कामं नका करू, तुम्ही जेवण करा, कार्यक्रम करा, पण हे असे कामं नका करू. कारण जेवण वगैरे करा, तुम्हाला काय एन्जॉय करायचं आहे, तुम्हाला का स्वतःचं काय करायचं आहे ते करा, पण हे
जे आहे ते एका ठिकाणी जमून करो पेटून द्या नाही तर घरी घेऊन जा, याच्यापासून पर्यावरणाला धोका आहे आणि आपल्या जनावराला धोका आहे. तुम्ही मेले तर आम्हाला काही घेणं देणं नाही, पण कमसे कम पर्यावरणाचा तरी विचार करत जा. आणि मी त्यासाठी सायकल रायडिंग करतो आणि पर्यावरण संवर्धन म्हणून मला ओळखल्या जाते, त्यासाठी म्हणून विलेज बाय निलेश सायकल रायडर म्हणते. तर हे कामं नका करू, चांगल्या पद्धतीनं जेवण करा आणि चांगल्या पद्धतीने याचा याची विल्हेवाट लावा, म्हणजे जेणेकरून आपल्या पर्यावरणाला धोका होणार नाही. आता मी तुम्हाला 10 वेळा सांगू थकून गेलो, पण आता 1 वेळा तुम्ही ह्याचं काहीतरी नियोजन करा. आता हे आम्ही अर्ध्या तासामध्ये याचा निकाल लावतो आणि काहीतरी करतो. बाकी तुम्ही सगळं तुमच्या मतानं हे बघा, सगळीकडे कचरा टाकला आहे, सगळीकडे कचरा टाकला आहे, काही तुम्ही प्लॅस्टिक बघा, पत्राही बघा, असं करायला नाही पाहिजे. ते तर व्यवस्थित आपलं खरंच. मित्रांनो, जगातल्या कुठल्याही प्लेसमध्ये, टुरिस्ट प्लेसमध्ये जर तुम्ही जात असाल तर नक्कीच मित्रांनो थोडी काळजी घ्या पर्यावरणाची. तुम्ही जे काही आपण सोबत नेत आहो, खाद्य किंवा अन्न, जे काही तुम्ही प्लॅस्टिक नेता आपल्यासोबत, तर ते व्यवस्थित नाही का पूर्वा कुठंतरी, म्हणजे त्या तुम्ही ज्या ठिकाणी खातात पितात त्याच ठिकाणी प्लॅस्टिक किंवा कुठला काडा कुडा कचरा त्याच ठिकाणी नका टाकू. तर तिथं त्याच ठिकाणी कुठं नाही कुठं एक डस्टबिन दिली जाते, त्या ठिकाणी तुम्ही ठेवा व्यवस्थित. म्हणजे तिथून त्यांनी कुठले बी कर्मचारी असेल त्या ठिकाणचे त्यांनी विल्हेवाट लावाल. तर बघा मित्रांनो, आता निलेशनं जे काही सांगितलं, निलेश सरांनी, तर त्यांचं खरंच त्यांचं नाही का जे आहे त्यांनी खरं सांगितलं आहे. तर खरं असं कृत्य करू नका, जेणेकरून आपल्या आरोग्यास आणि पर्यावरणास धोका होईल. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा छोटासा संदेश तुम्ही अप्लाय करा आपल्या लाईफमध्ये आणि दुसऱ्यांना पण सांगा असंच करण्यासाठी. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू मित्रांनो असंच आपण एखादा नवीन ब्लॉगमध्ये. चलो मिळते हे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. चला कष्ट आणि सुखी राहा. चला बाय.